काया दिनानिमित्त प्रचंड सायकल फेरी। 1 नोव्हेंबर काया दिनानिमित्त महाराष्ट्र किरण समिति ने दिलेल्या आदेशानुसार शनिवार शहरातून प्रचंड मोटरसायकल फेरी काढण्यात आली। सायकल फेरीची सुरुवात ठीक 9:30 वाजता संभाजी उद्यानातून करण्यात आली। फेरीच्या अग्रभागी आमदार संभाजी पाटील, महाराष्ट्र किरण समितीचे शहर कार्याध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किनेकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदी होते। सायकल फेरीच्या पुढे लाऊडस्पीकर असलेली रिक्षा होती, त्यामागोमाग पायी चालत असलेले कार्यकर्ते तसेच काळ्या साड्या परिधान केलेल्या महिला सामील झाल्या होत्या। गेल्या 58 वर्षापासून प्रत्येक 1 नोव्हेंबरच्या फेरीत सहभागी होणारे 80 वर्षीय शेलार मामा रामा शिंदोळकर हे काळे कपडे परिधान करून सायकलीवरून मिरवणुकीत सहभागी झाले होते। हातामध्ये काळे झेंडे, काळ्या टोप्या, हातावर काळी फीट, काळे टी शर्ट परिधान करून सहभागी झालेले तरुण मिरवणूक पाहणाऱ्यांना बघता काय सामील व्हा असा आग्रह करीत होते। मिरवणूक महाद्वार रोड, तानाजी गल्ली रेल्वे गेटवरून बांदूर गल्ली मार्गे शुभू बिल्डिंग कडून तहसीलदार गल्लीतून जात असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सारा परिसर दणाणून सोडला। या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 5 वर्षाच्या बालकापासून 80 वर्षाच्या वृद्धांचा महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट होत होती। बेंबीच्या देठापासून ओढून ते कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध करीत होते। बेळगावी नव्हे बेळगावच, कर्नाटक नव्हे महाराष्ट्र, नाही नाही कधीही नाही, कर्नाटकात राहणार नाही, बेळगाव आमचे हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में, अशा गगनभेदी घोषणा देत तरुण आपला राग व्यक्त करीत होते। महिलाही हातामध्ये काळे झेंडे व काळ्या फळ्या परिधान करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून देत होत्या। महिलांनीही घोषणाबाजी करून केंद्र आणि कर्नाटक सरकारचा निषेध केला। या 1 नोव्हेंबरला कर्नाटक सरकारने बेळगावचे बेळगावी असे कन्नडदारजीने नामकरण केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून दोन्ही सरकारचा तीव्र निषेध केला। मिरवणूक तहसीलदार गल्ली गुलबाग गल्ली मार्गे पाटील गल्ली शनि मंदिरासमोर कपलेश्वर मार्गावरून जात असताना हजारो नागरिक रस्त्यांच्या दुतर्फा उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते। मिरवणूक शहापूरमध्ये आली असता तिचे दुसरे टोक शनि मंदिराजवळ होते। यावरून या मिरवणुकीत सामील झालेल्या मराठी भाषिकांची एकजूट दिसून आली। एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषिक प्रांत रचनेनुसार कर्नाटक राज्याची निर्मिती झाली। यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरभालकी, संतपूर, खानापूर सहित 865 केळी जबरदस्तीने आणि अन्यायाने कर्नाटकात दामण्यात आली आणि तो दिवस सीमावासियांचा काळाकुट्ट दिवस ठरला होता। म्हणून सीमावासीय आजही 1 नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळतात। 58 वर्ष झाली तरी सीमा प्रश्न सुटलेला नाही, तरी पण मराठी भाषिक हार न मानता लढा देत आहेत। त्यांची साक्ष म्हणजे आजची मिरवणूक होय। मिरवणूक कपलेश्वर रोड मार्गे शिवाजी गार्डन मार्गे शहापूर भागात फिरून बसवेश्वर चौकामध्ये आली असता मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले। सीमावासियांच्या साठी काळा दिवस म्हणून आम्ही पाळत आलेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आज पण 1 नोव्हेंबर आमचा हा काळा दिवस पाळण्याच्या दृष्टिकोनातून सीमावासीय मराठी जनता या संभाजी उद्यानात जमलेली आहे आणि अशा या विचारातून आमचे विचार संपूर्ण या परिसरामध्ये सातत्याने 1 नोव्हेंबरला दाखवत आलेलो आहोत आणि आज पण दाखवायच्या विचारानं आम्ही जाणार आहोत, जेणेकरून जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळत नाही आज महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे। वास्तविकरित्या आज जो काही हा भव्य मोर्चा निघणार आहे याचं प्रतीक पाहून तरी सुप्रीम कोर्टानं या मराठी बांधवांना न्याय द्यावा आणि न्याय मिळेल या दृष्टिकोनातून एक आशेचं किरण म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार आज सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं असताना ह्या भव्य मोर्चामध्ये युवा कार्यकर्त्यासह सर्व महिला भगिनी आणि वृद्ध जनता मराठी बांधव महाराष्ट्रात जाण्याच्या विचारातून आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत आणि त्या दृष्टीपर्यंत तसाच आहे हे दाखवण्याची जिद्द आजपर्यंत मराठी भाषिकांनी पाळत आलेली आहे तीच परंपरा आपण चालू ठेवतोय। खरं पाहिल्यानंतर आज एका निर्णायक स्थितीत आपण आहोत। तरुणांच्या भाषेत बोलायचं झालं तर हा एक अत्यंत मर्यादित षटकाचा हा सामना आज येऊन ठेपलेला आहे। फक्त 6 षटक आहेत, उद्या रविवारपासून शुक्रवार हे 6 दिवस आहेत आणि या 6 दिवसात आमचे गोलंदाज
आमचे विकेट कीपर आणि महाराष्ट्रातले सर्व नेते मंडळी जे फिल्डिंग लावून बसलेत त्यातल्या सहा बॉल मध्ये कुठल्या बॉल मध्ये केंद्राचा आणि कर्नाटक सरकारचा धोवा आमचे वकील आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती संघटना उडवते याची। या मिरवणुकीत नगरसेवक संजय शिंदे, विजय पाटील, नगरसेविका सरिता पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष टीके पाटील, मराठी युवा मंचचे अध्यक्ष नारायण किटवाडकर, सुधीर कालकोंद्रीकर, अजित कोकणे, मेघन लंगरकांडे, राजू भातकांडे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर, गजानन पाटील, दिलीप बैलूरकर, अमर येळ्ळूरकर, मोहन देवलापूरकर, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे निंगोजी उदार, कृष्णा उंद्रे, मनोज पावसे, भाऊ गडकरी आदी सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते।